नेहमीचीच पालकची भाजी किंवा आमटी किंवा पालकची भजी बनवण्यापेक्षा आज मी विचार केला, अगदी हेल्दी आणि कुरकुरीत असा पालकपासून एखादा पदार्थ बनवावा म्हणून मी एक पालकची मोठी जुडी घेतली होती. ती स्वच्छ नीट करून स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर अशी बारीक चिरून घेतलेली आहे. आता चिरलेला पालक एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण ह्यामध्ये बाकीचे जिन्नस घालूया. तर ह्यामध्ये मी घेतलेला आहे 1 कप सपाट करून इथे मी बेसन घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी वापरलेलं आहे 2 टेबलस्पून अगदी भरून इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्हाला जर का पदार्थ आणखी हेल्दी बनवायचा असेल तर तुम्ही तिथे ज्वारीचं पीठ सुद्धा वापरू शकता. तर इथे मी आता घेतलेलं आहे 1.5 चमचा म्हणजे 1.5 टीस्पून लाल मिरची पावडर, 1/2 टीस्पून आपल्याला इथे हळद घ्यायची आहे, 1/2 टीस्पून जिरे पूड, 1 टीस्पून धणे पूड इथे घेतलेले आहे आणि 1 टीस्पून इथे मी गरम मसाला वापरलेला आहे, 1/2 चमचा हिंग ह्यामध्ये घालूयात आणि इथे मी 1/2 टीस्पून ओवा घेतलेला आहे. ओवा हातावर चांगला मळून बारीक करून घ्यायचा आहे आणि मग त्या पिठामध्ये घालायचं, त्यामुळे त्याचा छान फ्लेवर येतो. आणि मग आता ह्यामध्ये घालूया 1 टेबलस्पून पांढरे तीळ आणि इथे मी आता 1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर ऑप्शनल आहे पण त्यामुळे छान फ्लेवर येतो म्हणून कोथिंबीर जरूर घाला. 1 टेबलस्पून आपल्याला इथे आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. आणि आता हे सर्व जिन्नस जे आहे ना ते चांगलं आपण मिक्स करून घेऊया. व्यवस्थित हातानेच मिक्स करायचं आहे. आता हे करताना मी एक खूप महत्त्वाची वस्तू ह्यामध्ये घालायची विसरलेली आहे. जर का तुम्ही नोटीस केलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी ह्यामध्ये कोणता असा महत्त्वाचा जिन्नस जे आहे, महत्त्वाचा पदार्थ आहे तुम्ही अजून घातलेला नाही आहे. तर हे चांगलं जसं जसं आपण मळत जाऊ ना तसं तसं पालकला पाणी सुटत जाईल आणि आपल्याला अजिबात एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही आहे. तुम्ही बघू शकता तरी पण पालकला एवढं पाणी सुटलंय की मिश्रण थोडंसं पातळ झालं. तर मी ह्यामध्ये अजून थोडंसं बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं आहे. म्हणजे साधारण 2 टेबलस्पून बेसन आणि 1 टेबलस्पून मी इथे तांदळाचं पीठ पुन्हा घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित पुन्हा ते मिक्स करून घ्यायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मी काय घालायचं विसरले होते ह्यामध्ये, तर मी यामध्ये घालायचं विसरले होते मीठ. कधी कधी असं होतं आपण कामाच्या गडबडीत एखादा पदार्थ मीठ कधी कधी राहून जातो, तर मी आता मीठ ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे चांगलं मळून घेतलेलं आहे व्यवस्थित. अशा तोपर्यंत मळायचं ना जोपर्यंत त्याचा एक शेप एक आकार त्याला येऊ शकतो अशा प्रकारे तेवढं आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता चांगला त्याचा आता एक शेप बनलेला आहे. आता इथे मी चाळण घेतलेली आहे. आता या चाळणीला थोडंसं तेल लावून चांगली ती ग्रीस करून घेऊया म्हणजे काय होईल आपलं जे पीठ आहे ना ते त्याला चिकटणार नाही. तर आता इथे आपल्याला काय करायचं, इथे आपल्याला एक तर तुम्ही 2 प्रकारे करू शकता. एक ताटामध्ये तुम्ही हे पूर्ण पसरू शकता किंवा आता मी तुम्हाला जसं दाखवते तसं चाळणीमध्ये असे गोळे करून थोडेसे लांबट असे गोळे करून आपल्याला ह्यामध्ये ठेवायचे. व्यवस्थित त्याला शेप द्या, व्यवस्थित त्याला हाताने सरळ करून घ्या म्हणजे त्याला ज्यावेळेला तुम्ही कापून ते जेव्हा चिराल त्याला ते अगदी खूप छान दिसतील. तर मी त्याला व्यवस्थित असा शेप दिलेला आहे आणि हे यामध्ये ठेवूयात. इथे मी 2 वेगवेगळे गोळे केले. तुम्हाला हवा असेल तुम्ही एकच पूर्ण मोठा गोळा सुद्धा करून ठेवू शकता. थोडीशी मध्ये जागा ठेवूया कारण उकडल्यानंतर ते थोडेसे फुलतात म्हणून त्यांना फुलायला जागा हवी म्हणून ते थोडेसे एकमेकांपासून लांब ठेवलेत. वर थोडंसं तेल लावूया दोन्ही गोळ्यानं आणि आता आपलं हे पालक वडीची जी तयारी आपली पूर्ण झालेली आहे. एकीकडे मी काय केलं होतं कढईमध्ये पाणी गरम करा ठेवलं होतं आणि ते चांगलं आता उकळलेलं सुद्धा आहे. तर आपली तुम्ही बघू शकता चांगली उकळले आलेले आहे पाण्याला आणि त्याच्यावर आता आपण हे चाळून ठेवायचे आहे. झाकून मीडियम ते हाय फ्लेमवर 10 ते 12 मिनिटं चांगलं वाफून घेऊया. जोपर्यंत हे वाफवलं जात आहे तोपर्यंत मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जगाच्या कोणत्या भागातून पाहत आहात आणि हे जाणून घ्यायला मला फारच आनंद होईल. आता 12 मिनिटं झालेली आहेत, मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी थोडंसं वाफ सेटल झाल्यावर हे झाकण मी ओपन केलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये एक टूथपिक किंवा चाकू घालून पाहायचं आहे जर ती अगदी क्लीन आणि सुक्की निघाली म्हणजे ती आपली पालकवडी तयार आहे. व्यवस्थित थंड होऊ देऊया, अजिबात गरम चिरायची नाही आहे. थंड झाली की त्याच्या वड्या छान पडतात
आणि अशा प्रकारे आता आपण ह्याच्या ह्या पालकच्या ह्या ज्या वड्या आहेत ना त्या अशा कापून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जसे आवडेल पातळ किंवा जाड अशा आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारच्या वड्या बनवून तुम्ही डब्यामध्ये फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही त्या काढून फ्राय करून घेऊ शकता. टिफिनमध्ये सुद्धा सकाळच्या वेळेला पटकन काढून थोड्याशा साईड डिश म्हणून तुम्ही देऊ शकता. आता एका फ्राय पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे तीळ घातलेले आहेत, त्यामुळे अगदी छान वरून असे कुरकुरीत होतील वड्या. आणि अशा प्रकारे मी हे शॅलो फ्राय करणार आहे. तुम्हाला जर का हवे असल्यास तुम्ही हे डीप फ्राय सुद्धा करू शकता. दोन्ही बाजूने चांगला खरपूस आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत. आणि जर का तुम्ही अजूनपर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर जरूर करा. हा व्हिडिओ जर का तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर रितिका सावंत किचनच्या पेजला नक्की फॉलो करा. आणि जर का यूट्यूबवर पाहत असाल तर यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता आपली ही पालकची वडी दोन्ही बाजूने चांगली खरपूस अशी फ्राय करून झालेली आहे. एकदम खमंग, कुरकुरीत आणि टेस्टी आणि त्याचबरोबर पौष्टिक अशी ही पालकची वडी तयार आहे. आणि जर का मुलं पालकची भाजी खात नसेल तरी पालकची वडी ती आवडीने खातील. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी रितिका सावंत किचनला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.